कसं आहे नेत्राताई, माझी एक्झाम झाली, मी पास झाले की हे घर सोडून निघून जाणार, त्याच्यामुळे डोंट वरी. अप्पू, तुला किती वेळा सांगितलं असं बोलायचं नाही म्हणून? चल मुकड्याने जेवायला बस. नाही बरं, ते सगळं ठीक आहे, मला सांग तू ग्रॅज्युएशन नंतर काय करायचं ठरवलं? नाही ठरवलंय अजून. अगं मग आतापासून विचार करायला लाग. तू एकदा ठरवलंस ना की तुझ्या समोर एक गोल राहील ना. माझी एक्झाम झाली, रिझल्ट लागला की ठरवेन ना मी काय करायचं ते. अगं प्रत्येक गोष्टीत असं बोलून कसं चालेल अपूर्वा, तुला तुझ्या सगळ्या सवयी बदलायला लागतील. लाईफ कडे जरा सिरियसली बघायला शिक. हे बघ, आयुष्य म्हणजे फक्त मजा मस्ती सेलिब्रेशन असं नसतं ग. तू का सांगतेस मला या सगळ्या गोष्टी? मी बघेन ना माझं माझं, तू का लेक्चर देतेस? अप्पू, तू नेत्रा तुझ्या चांगल्यासाठीच सांगते ना, एवढी का चिडतेस? भविष्याचा विचार कर आता जरा. अप्पू म्हणेल मी तर बड्या बाप्पाची लेके, मी कशाला करू हे सगळं. पण आपली आयडेंटिटी आपणच बनवायला हवी ना. अप्पू, लग्नानंतर आम्ही मानसीला पण सांगितलं होतं, तुला शिकायचं असेल तर शिक, नोकरी करायची असेल तर नोकरी कर, पण तिला संसाराची आवड. आणि तुला आता संसारातही रस नसेल तर मग निदान शिक तरी पुढे. बरं माई, माझं झालंय, मी बाळाकडे बघते. नेत्रा किती बदलली आहे, नाही वेगळीच नेत्रा बघायला मिळते आपल्याला. आज सकाळी सुद्धा आली होती माझ्या मदतीला न बोलावता. इतकी चांगली वागेल असं वाटलं नव्हतं. नाही वागणार बहिणी, कधीच चांगलं नाही वागणार. सरड्यासारखे रंग बदलते ही मुलगी. माणसं बदलतात सुवा. हे पण म्हणत होते की नेत्रा बदलली आहे म्हणून, कदाचित मानसीची अवस्था बघून नेत्रामध्ये हा फरक पडला असेल, तिच्यातली माणुसकी जागी झाली असेल. तसं असेल तर चांगलं आहे नाही, पण माणसाचा मूळ स्वभाव कधीच बदलत नाही, तेही तितकंच खरं. हो, पण एक संधी तर द्यायला हवी ना. अप्पू, मला असं वाटतंय की तू नेत्राला सुधारायची तू एक संधी दिली पाहिजे, म्हणजे तुमच्या बहिणींमधलं अंतर तरी कमी होईल. बघ ना, नेत्रा आता चांगली वागते, तिने मानसीला रक्त दिलंय, बाळाची काळजी घेते. मानसीची ही अवस्था नसती तर आपल्यावर ही परिस्थिती झाली नसती ना. माई, ठीक आहे, देईन मी एक संधी, मलाही देईन आणि नेत्राताईलाही देईन. पण माई, तुला एक रिक्वेस्ट आहे. विनंती? काय? माई, अगं तुझ्या डोक्यावरचं टेन्शन जरा बाजूला ठेव ना. असे किती टेन्शन घेणार आहेस तू? हे बघ, तू आणि दादा का ह्या कानेटकर फॅमिलीचे, आपल्या कानेटकरांच्या वाड्याचे पिलर्स आहात. तुम्ही दोघच असे निगेटिव्ह झालात, टेन्शन मध्ये राहिलात, तर आम्ही कोणाकडे बघायचं? हे बघ, नाही बाळासाठी तरी आपल्याला पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे. आपली मानसी वहिनी येणार आहे ना घरी, आणि ती जेव्हा घरी येईल ना तेव्हा आपण तिचं असं छान
सगळेजण एकत्र हसत खेळत स्वागत करू, पण जरा हस. माई आम्ही विसरलोय ग, आमची माई हसताना कशी दिसते? एक छोटस स्माईल देऊन दाखव ना. माई सुवाई, हे बघ माझं ठरलंय, माई जोपर्यंत मला एक छोटीशी स्माईल देऊन दाखवत नाही, बसून दाखवत नाही, तोपर्यंत मी जेवणार नाही. आता ठरवा तुम्ही काय करायचं. असा ना मग पुढे अशा. तुझे बता. पन्ना तू पण बस. हो बाय द वे, मी आज जरा हॉस्पिटलला जाऊन येऊन म्हणते. मानसी वहिनीला भेटून येते ना, तिलाही तिकडे एकटं एकटं वाटायला नको. जाऊ ना. विचारतेस जा. आधी पोटभर जेव आणि मग जा. उठ ना, उठ ना. का असे किती दिवस झोपून राहणार आहेस तू? तुला वाटत नाहीये का बाळाला भेटावं असं? बाळाला जवळ घ्यावं, बाळाबरोबर खेळावं, काही वाटत नाहीये का तुला? हे सगळं करायला तुला उठलं पाहिजे ना, जाग व्हायला पाहिजे. उठ ग वहिनी, उठ. ठीक आहे, मला मान्य, तू नेत्राताईला सांगितलंस बाळाची काळजी घ्यायला, म्हणून मी तिला घरी येऊ देते. मी खूप कन्फ्यूज आहे ग वहिनी, मला काही कळतच नाहीये माझ्या आजूबाजूला काय चाललंय. माझं कन्फ्युजन तूच दूर करू शकतेस ना. उठ ना तू, उठ, माझ्याशी बोल, मला सांग, उठ ना. नाही अग, तुझी अशी अवस्था बघून आम्ही दादा पण खूप दुःखात आहे ग. त्याला एक खूप गिल्टी वाटत. माई तुझ्या आठवणीत रडतीये वैगी, आम्हाला सगळ्यांनाच तुझी खूप आठवण येते ग. उठ ना प्लीज. अग काय काय ठरवलं होतस तू, काय काय गोष्टी सांगितल्या होत्यास मला? बाळाबरोबर खेळणार होतो ना आपण, बाळ आलंय पण तुम्ही अशी इथे झोपून त्याच्या बरोबर खेळण्यासाठी तरी उठ वहिनी, उठ ना. अशी कशी आहेस ग तू? किती बोलतीये मी तुझ्याशी पण एक शब्द नाही तू माझ्याशी बोलत नाहीयेस. असं करत ग कोणी? वहिनी उठ ना, उठ ना, चल ना घरी, चल ग माझ्या बरोबर वहिनी, उठ ना प्लीज. अपूर्वा, ए अपूर्वा, काय होत तुझं एवढं करडतेस, काय झालं?
भीती वाटती है। भीती? कसली? माझी आपली माणसं माझ्यापासून दूर जायची भीती। खरंच खरंच ज्यांनी ज्यांनी माझ्यावर प्रेम केलंय ना त्यांना मला सोडून जायला लागलंय रे। तुझ्या ह्या प्रेमाच्या माणसांमध्ये मी आहे का? तू पण आपल्या फॅमिलीचाच एक पार्ट आहेस ना, तू असणारच। नक्की हेच कारण आहे की नेत्र आपल्या घरी आली आहे म्हणून तू डिस्टर्ब आहेस। रडू नको, शांत। तू जर तू माझा हात असं घट्ट धरून ठेवलास ना तर आपल्याला वेगळं करण्याची दिशा कोणामध्येच नाही, कोणातच नाही। आणि मानसी वहिनी ह्या अशा अवस्थेत असताना तू आम्हाला सोडून जाण्याचा विचारच करणार नाही हे मला माहिती आहे ना। शांत 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 शांत। चल एक काम करू, आपण बाहेर बसू, मानसी वहिनीला इथे आराम करू देऊ। चल उठ उठ उठ। मानसी वहिनीचा चेहरा नजरेसमोरून जातच नाहीये। बाळासाठी तिला लवकर बरं व्हायला हवं, कधी रिस्पॉन्ड करेल ती? अपूर्व माझं एक महत्वाचं काम आहे, तेवढं करशील? ही फाईल ही जरा नीट ठेव। अपूर्व अपूर्वा अपूर्वा हा लक्ष कुठं आहे तुझं? मी बोलतोय तुझ्याशी। काय कसला विचार करतेस एवढा? मानसी वहिनीचा विचार करत होते। अपूर्वा आताच आपण दुपारी भेटून आलो की नाही? खडूस, आपण तिला किती वेळा भेटून येऊ शकतो? प्रॉब्लेम तो नाहीच आहे, ती बरी होऊन आपल्या घरी यायला हवी ना परत, लवकरात लवकर। बरोबर आहे तुझं, बरोबर। मानसी वहिनीला लवकरात लवकर बरं वाटावं असं मला फार वाटत। एकदा का वहिनी घरी आली ना की मग नेत्रा इथे थांबायची काही गरज नाही। खडूस, नेत्रा दाईला इथे थांबणं गरजेचं आहे। जोपर्यंत मानसी वहिनी बरी होत नाही तोपर्यंत नेत्राताई घरातन बाहेर जाऊ शकत नाही। आणि मुळात मानसी वहिनीने नेत्राताईलाच सांगितलं ना बाळाची काळजी घ्यायला। बरोबर आहे तुझं म्हणणं, पण नेत्राचं इथे असणं तुला अपसेट करत हे काय मला माहित नाही। कळतो मला सगळं, एक संधी सोडत नाही ती तुला बोलण्याची, एक संधी। खरंच ऑप्शन नाहीये ना आपल्याकडे? दादा काकाच आता म्हणालाय नेत्राताईला राहा म्हणून, आपण तिला राहू दिलं पाहिजे। नाही म्हणूनच मी गप्प आहे, म्हणूनच गप्प आहे। काही दिवस जाऊ दे, बघूया।
तू पण तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कर सध्या. अजिबात महत्व देऊ नको तिला. शशांक खरंच या मूर्ख मुलीच्या प्रेमात पडलाय का काय? नाही नेत्रा, असं होता कामा नाही. मी असं होऊच देणार नाही अपूर्व. शशांक तुला कधीच मिळणार नाही. त्याच्यासाठी मीच सर्वार्थाने योग्य आणि हे तुला मान्य करायलाच लावेन. एक महत्वाचं म्हणजे ही फाईल. ही फाईल तुझ्याकडे व्यवस्थित ठेव आणि मी एक दोन दिवसात तुझ्याकडनं मागेन तेव्हा मला आठवणीनं व्यवस्थित दे. खडूस, मी काय म्हणते बोल. ही तुझी फाईल तूच ठेव ना, तुला जिथे हवंय तिथे व्यवस्थित ठेव की तू. नाही नको. मी एक इररिस्पॉन्सिबल बायको आहे ना. सकाळी तुला डब्बा द्यायचं पण डोक्यात नाही राहिलं माझ्या. अपूर्वा, हे बघ, नवऱ्याला व्यवस्थित डबा भरून देणं किंवा त्याच्या मागे पुढे करणं म्हणजे चांगली बायको, म्हणजे आदर्श बायको असं काही नसतं. निदान मी तरी ती गोष्ट मानत नाही. तू एक चांगली बायको आहेस हे सिद्ध करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत की, आणि तू स्वतःला वेळोवेळी सिद्ध सुद्धा केलंयस. सकाळी जे काय झालं ते सगळं आता विसरून जा. अजिबात विचार करायचा नाही. ही फाईल घे आणि तू ही ठेव. ठेव, मी फ्रेश होऊन येतो. अपूर्वा, फार विचार नाही करायचा. तेवढी फाईल ठेव, मी आलो फ्रेश होऊन. एक उलट आणि एक सुलट, हे असं करता करता हा खांब कम्प्लीट करायचा. कर. एक उलट आणि सुलट. अरे वा. कर. छान आहे ना हे सगळं. आपण एक काम करू सुमी, आपण आहे ना पटापट हे सगळं कम्प्लीट करू, म्हणजे स्वेटर, सॉक्स आणि टोपी आणि देऊयात बाळाला घालायला. चालेल. यांना या बाळाचा इतका पुळका काय येतोय देव जाणे. या सुमीला ना पहिले बाहेर काढले पाहिजे. सुमी, माई ह्या सगळ्या गोष्टी मानसी वेणीला शिकवत होती तेव्हा माई तिला काय म्हणालेली माहितीये काय? जेव्हा बाळ आईच्या पोटात असताना तेव्हा आईने ह्या सगळ्या गोष्टी कराव्या, म्हणजे हे स्वेटर बनवणं वगैरे, त्याने आईच्या आणि बाळाच्या नात्यातली वीण घट्ट होते. म्हणजे नक्की काय होत? अग, म्हणजे आई आणि बाळातलं बॉन्डिंग स्ट्रॉंग होत, म्हणजेच वीण घट्ट होते. हो ना. बस ठरलं तर मग. मानसी वहिनी नाही आहे ना, मग आपण हे सगळं कम्प्लीट करू. मानसी वहिनीला छान वाटेल ना. हो मग. या दोघी किती टाइमपास करताय तिथे. यांना इथून बाहेर काढण्यासाठी काय करू मी? हे फक्त हळू इथपर्यंत कर आणि मग तिथे असं छान जॉईन. ओके ओके. सुमी खाली ये. बोला जाऊ. अरे बघ, मी पटकन बघून येते. माई काहीतरी काम सांगत असेल तिला. पटकन आले मी लगेच. हो माई आले. का बोलवलंय? काहीतरी चुकतंय. एक
ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतलेली आहे. तुम्ही फक्त घर बसल्या बघत राहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.